चला रे दमन या गुरुजी हाँ बस बस फळेल धडकता तीनशे रुपये मिळणार तुकाराम अरे शेवटी गणित म्हणजे तरी काय रे काय 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 बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार चालेल चालेल नाही चालेल चालेल हो मराठी नंतर अधिकारी हा बर मग पहिले सुरुवात बिरजी पासन करू नाही पहिल्यांदा भागाकार का ही माझी पद्धत आहे मरे मरे बोलो मग अठ्ठावीस भागिले सात सात चौक अठ्ठावीस बाकी राहिली शून्य कळलो हो म्हणजे अठ्ठावीस भागिले सात किती येतात तेरा 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 गुरुजे फळा इकडे तेरा कसे येतील चुकलो की काय अरे गाढवा फळ्यावर बघून तरी गणिताचे उत्तर नीट दे किमान अठ्ठावीस भागिले सात तेरा कसे ती माझी पद्धत आहे सांगतो डोंबल तुझा सांगतो घडू द्या इकडे मी दाखवितो हे बघा आता मी बार काही ना बघा मी काय लिहितोय सगळे आकडेमोड करून दाखवितो तुम्हाला एकदा आता बघा सात एक सात आठातनं सात गेले खाली उरला एक दोन अशी दोन राहिले सात त्रिक एकवीस एकवीस सातनं एकवीस गेले खाली बाकी राहिले शून्य म्हणजे अठ्ठावीस भागिले सात बरोबर तेरा बरोबर गुरुजी आकडे आले का काय तुम्हाला आकडे बघू आकडे आले नाही गाडवा आकडे मोजतोय मी ओ मादळ मोहकर गुरुजी बरोबर आहे ना अरे दोन्ही उत्तरे बरोबर कशी येतील बरोबर आहे ना मादळ मोहकर गुरुजी सात बरोबर तेरा हे बघ माझा गोंधळ घालू नको तू क्या नाही बरोबर आहे का नाही तेवढं मला सांगा बाकी शून्य एक मिनिट तू क्या माझा गोंधळ घालू नकोस आता मी काय करतो आता मी तेरा एका खाली एक सात वेळा मांडतो बघतो कसे काय चुकते ते नाही तुम्ही सात वेळा मांडून बघा नाही तर कसंही मांडून बघा उत्तर तेच येणार गुरुजी थांब तू तू क्या माझा गोंधळ उडू नकोस खडू इकडे तो बघतो कसे काय चुकते ते अरे शिक्षक आहे मी लिहल का मादळ मोहकर गुरुजी लिहला लिहला जैडी तुझी भाषा झालं झालं लिहून मोजा तेरा के तेरा तेरा दोन सव्वीस तेरा तरी एकोणचाळीस मी मोजून दाखवतो तुम्हाला सोप आहे तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ तीन बारा पंधरा अठरा तीन एकवीस बरोबर आहे एक मान एक मान कसा पूर्ण कुठं झाली बिरीज लिहिली ना तुम्ही बिरीज करायला पाहिजे ना हे झालं एकवीस एकवीस आणि एक बावीस बावीस आणि एक तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस किती झालं उत्तर अठ्ठावीस बरोबर आहे का नाही म्हणजे अठ्ठावीस भागिले सात बरोबर तेरा हे उत्तर बरोबर आहे का नाही बरोबर आहे ना गुरुजी काय झालं आकडे मोजत आहे आकडे नाही मोजत आहे आता आकडे खरपुडे बाबा की जाय ओ मादळ मय कर गुरुजी काय झालं खरपुडे ओ मादळ मय कर गुरुजी ओ मादळ मय कर गुरुजी गणित बोपल्ला का मादळ मय कर गुरुजी धोतर निष्ठलते याला काय अर्थ आहे म्हणजे आम्हाला शिकायचं असताना असं वागायचो ए चोट्टे कशाला झटायला लागलं दुसऱ्याच गाडीला आपण स्वतः गाडी के मालक